छत्रपति शिवरायांचे एकनिष्ठ स्वामी भक्त होते असे प्रतिपादन सूर्यनारायण यादव यांनी केले आहे. वडवणी येथे जीवाजी महाले यांच्या चौकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी सर्व जाती धर्मातील मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढले. शिवरायांसाठी मावळे मरायलाही तयार होते, कारण शिवराया हे आपल्या रयतेला जीवापलीकडे जपत होते. असाच एक मावळा जीवाजी महाले हे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ स्वामी भक्त होते, असे गुरुद्वार युवा व्याख्याते सूर्यनारायण यादव यांनी वडवणी येथे जीवाजी महाले यांच्या जयंतीच्या प्रसंगी केले. वडवणी येथे जीवाजी महाले चौकाचे अनावरण जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचे ध्वजारोहण केले. नंतर शिवरक्षक जीवाजी महाले यांच्या चौकाचे ध्वजारोहण हरिश्चंद्र पिंपरी देवस्थानचे हरिभक्त परायण भगवान महाराज राजपूत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. जीवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, बाबूशेठ नहार, गंपू पवार, नवनाथ मेत्रे, बी एम पवार, विनायक मुळे, महादेव उजगरे, संजय आंधळे, धनराज मुंडे, डॉक्टर पारसमल नहार, गुलाब राऊत, नारायण पवार, सुग्रीव मुंडे, विलास राठोड, प्रताप उजगरे, अविनाश मुजमुले, रामेश्वर गोंडे, लहू खारगे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बांधवांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. वीर छत्रपती संभाजीराजे विषमतेला लाथाळून विषमतेला गाडून मानवता आणि समतेचा ध्वज उंच करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले डाव्या नजरेला पाप त्याला नेत्र म्हणू नये आणि मायबापाला विसरला अशी त्याला पुत्र म्हणू नये. पाण्यात राहून बुडवते तिला नाव म्हणू नये आणि आदर्शाला तुडवत. जगदीश गोरे, AI News, बीड.